नमस्कार। सुरुवातीला बातमी आहे मान्सूनची। कारण यंदा मान्सून महाराष्ट्रातही लवकरच दाखल होणार आहे असा अंदाज हवामान विभागाकडून यापूर्वीच वर्तविण्यात आला होता। परंतु आज महाराष्ट्रात मान्सून केव्हा दाखल होईल याविषयी सविस्तर माहिती हवामान विभागाकडून सांगण्यात आली आहे। तसेच यंदाचा उन्हाळा हा चांगलाच तापदायक ठरला व राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद झाली। तसेच आता एक आनंदाची बातमी आहे, 16 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होईल अशी ओढ राज्यातील नागरिकांना लागली आहे। या संबंधित आज हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे। खरं तर राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी, कारण मान्सून महाराष्ट्रात वेळेआधीच दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत भारतीय हवामान विभागाचे तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी मान्सून 5 जूनला तळ कोकणात दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला आहे। याबरोबरच मराठवाड्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस होईल, तसेच एकूणच महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।